नमस्कार। श्री स्वामी समर्थ भक्त हो, जेव्हा आपण देवाची उपासना करतो आणि दररोज पूजा करतो तेव्हा आपल्याला देवाकडून काहीतरी संकेत दिसतात, तर काहींना ते संकेत समजतात तर काहींना ते संकेत समजत नाहीत। आज मी अशाच काही व्यक्तींबद्दल सांगणार आहे ज्यांच्यामुळे दिव्यात फुले तयार होतात। असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी दररोज दिव्याची फुले तयार होत असतात। आपण अशाच पाच खास व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यामध्ये दिव्याची फुले अनेकदा तयार होतात। एक, जे लोक बऱ्याच काळापासून उपासना करत आहेत, नियमितपणे पूजा करत आहेत, ते परमेश्वराला धूप दीप अर्पण करतात, त्यांच्या उपासनेचा स्तर खूप वरचा होतो। अशा स्थितीत देव त्यांना संकेत देऊ लागतो। दीर्घकाळ पूजा करणाऱ्यांच्या दिव्यात फुले तयार होतात। पूर्वी त्यांची पूजा स्वीकारली जात नव्हती असे नाही, परंतु अखंड उपासना केल्याने अशा व्यक्तीची उपासना पातळी उच्च होते, मग देव अशा व्यक्तीला संकेत देऊ लागतो। जेव्हा दैवी शक्ती आपला आशीर्वाद देऊ लागतात तेव्हा दिवा फुलू लागतो। काही तुमच्या नशिबात होते म्हणून ते मिळाले असे होत नाही। कुठेतरी अनेक दैवी शक्तींचा आशीर्वाद आहे की तुमची सर्व कामे होऊ लागतात, तुमचे नशीब अचानक बदलू लागते। जर तुम्ही पूजा केलीत, तुम्ही तुमच्या देवाशी इष्टदेवाशी संलग्न असाल तर तुम्हाला संकेत मिळू लागतात। यापैकी एक संकेत म्हणजे दिव्यामध्ये फुलांची निर्मिती। दोन, इतर लोक असे आहेत जे बऱ्याच काळापासून उपासना करत आहेत आणि त्यांना देखील उपासनेचा लाभ मिळतो। पूर्वी फायदा झाला नाही असे नाही, पण जेव्हा तुम्ही तुमच्या इष्टदेवाचा मंत्र जपायला सुरुवात केली, जर तुम्ही रोजच्या पूजेत मंत्र जपायला सुरुवात केली तर दिव्यातील फुलांमधूनही तुम्हाला संकेत मिळू लागतात। अशा प्रकारे मंत्र जप करणाऱ्यांनाही असे संकेत मिळू लागतात। पाच तत्वांनी बनलेले आपले शरीर हळूहळू पूजनाने संतुलित होत जाते। या पाच तत्वांपैकी एक म्हणजे अग्नी। जेव्हा तुमची उपासना स्वीकारली जाते तेव्हा तुम्हाला अग्नितत्वांद्वारे कळते। त्यामुळे जेव्हा तुमच्या दिव्यात फुले येऊ लागतात तेव्हा तुमच्या आयुष्यात फायद्याचे अनेक मार्गही सुरू होतात। हे स्पष्ट संकेत आहेत की देव तुमची उपासना स्वीकारत आहेत। तीन, तिसरा व्यक्ती असा आहे की ज्याने मागील जन्मापासून खूप तपस्या केली आहे, त्यांनी मागील जन्मात देवाची खूप सेवा केली आहे। अशा माणसाची तपस्या या जन्मात मागील जन्मातून येते। उपासनेने मिळणारे तप कधीच नष्ट होत नाहीत। तपोबळ जमा केले तर ते तपोबळ कधीच नष्ट होत नाही। तपोबळ तुझ्यातच वसतो। जेव्हा तुम्ही एखाद्या मंत्राचा जप सुरू करता तेव्हा त्या मंत्राची ऊर्जा हळूहळू तुमच्या आत शोषून घेऊ लागते। जेव्हा तीच ऊर्जा तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शोषली जाते तेव्हा ती परिपक्व होते, मग मंत्र सिद्धीकडे जाऊ लागतो। अशा वेळी तुम्ही जो काही मंत्र जपत आहात एक प्रकारे तुम्हाला सिद्धी मिळाली आहे। अशा व्यक्ती जे पूर्वजन्मात उपासनेशी किंवा मंत्र जपाशी संबंधित होते किंवा आध्यात्मिक साधनेशी संबंधित होते त्यांची तप सतत वाढतच जाते आणि अशा व्यक्तींच्या दिव्यात फुले उमटू लागतात। आमच्या दिव्यात किंवा तुम्ही लावत असलेल्या
दैनंदिन पूजेच्या दिव्यामध्ये जेव्हा एखादे फूल तयार होते तेव्हा ते फूल तयार होते ते अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि अग्नितत्व म्हणजेच रोख प्रवाहाची दिशा। याचा अर्थ तुमचा रोख प्रवाह वाढू लागतो। दिव्यातील फूल बनणे हे लक्षण आहे की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर पडू लागली आहे। चार, चौथी व्यक्ती अशी आहेत जी पुष्कळ काळापासून पूजा करत आहेत परंतु त्यांना कधीच संकेत मिळत नाही, पण आयुष्यातील काहीतरी त्याग केल्यावर त्याचा दिवाही फुलू लागतो। उदाहरणार्थ समजा तुम्हाला मांसाहार आवडला, तुम्ही खूप मांस आणि मद्य सेवन करायचे आणि देवाची पूजाही करायची, पण जेव्हा तुम्ही तुमच्या पूजेच्या वेळी मांसाहार आणि दारू पिणे बंद केले असेल किंवा कायमचे सोडून दिले असेल तेव्हाही तुमच्या दिव्यात फुले येऊ लागतात। कारण काय होतं, जेव्हा आपण एखाद्या शक्तीची पूजा करतो तेव्हा पूजेसाठी आपण काहीतरी त्याग करतो तेव्हा शक्ती खूप आनंदी होतात। देवासाठी काहीतरी सोडा अशा स्थितीत दैवी शक्ती त्याच्यावर खूप प्रसन्न होतात। तुम्हाला असे वाटेल की जेव्हा तुम्ही मांस आणि अल्कोहोल सोडले असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात बरेच चांगले घडू लागले आहे। पाच, पाचवे लोक ते असतात ज्यांचे हृदय खूप कोमल असते। त्यांचे हृदय इतके कोमल असते की चुकून त्यांच्या पायाखाली मुंगी आली तरी त्यांना खूप वाईट वाटते। ज्यांना निसर्गावर प्रेम आहे, जो इतरांचे दुःख समजतो, ज्याच्या डोळ्यात पटकन अश्रू येतात, जे पटकन भावुक होतात, ज्याच्या आत खूप भावना असतात, अशा लोकांच्या दिव्यातही फुले तयार होतात। जेव्हा असे लोक पूजा करतात, देवाला रोज दिवा लावला तर त्याच्या दिव्यात फुले उमटू लागतात। देवी शक्ती तुमचे मन पाहते। जर तुम्ही फक्त उपासनेत चांगले असाल आणि दिनचर्येत वाईट असाल, जर तुम्ही सतत कोणाचे ना कोणाचे वाईट करत असाल तर देवी शक्ती तुमच्यावर कोपतात। देवी शक्ती सूक्ष्म रूपात नेहमी तुमच्या सोबत असतात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आरती स्वामी I'm not afraid।